प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या. टीईटी प्रकरणात सत्तारांचा समावेश असल्याच्या बातम्या समोर आल्यानं त्यांना मंत्रीपद मिळतं की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. आता ते टळलं तर लगेच निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. सिल्लोड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने त्यांची या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली. टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलांची नावं आल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची संधी हुकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हे सगळे आरोप सत्तार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांचा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना कृषी खात्याचे मंत्री करण्यात आले. मात्र आता पुन्हा चौकशीचा ससेमीरा मागे लागणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी 2019 सादर केलेल्या निवडणूक शपथपत्रातील माहितीच्या तफावती संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. याच प्रकरणात त्यांची पूर्वी चौकशी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी थातुरमातुर चौकशी करून सत्तार यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने नव्याने चौकशी करून 60 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून सत्तारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगतात. सत्तार यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रात शेतजमीन, बिगर शेतीजमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक आहारतेबाबत तफावत असलेली माहिती निवडणूक विभागाकडे सादर केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. सिल्लोड येथील महेश शंकर पेल्ली आणि RTI कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सिल्लोड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे याकरिता 2 महिन्यांची मुदत असणार आहे. त्यामुळे सत्तार यांना त्यांचे म्हणणे हे 2 महिन्यांमध्ये सादर करावं लागणार आहे. मध्यंतरी TET घोटाळ्यातही त्यांचं नाव आलं होतं. मात्र यामध्ये त्यांचा संबंध नसल्याचे पत्र शिक्षण उपसंचालकाने त्यांना दिले. मात्र आता थेट निवडणुकीच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं आणि याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य असल्यास सत्तारांचे मंत्रीपद धोक्यात येईल का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.